नमस्कार, सी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत चंदगड तालुक्यातील मानगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आलो आहोत. आपण बघत आहात या ठिकाणी चंदगड तालुक्यातील नोकरीनिमित्त कामानिमित्त काही व्यक्ती बाहेरगावी मुंबई पुणे बेंगलोर किंवा परदेशात कामानिमित्त आहेत. असे लोक कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे आपापल्या गावी परतत आहेत, परंतु गावात येत असताना या लोकांना कोणता संसर्ग रोग झालेला आहे का ही तपासणी करणे आज गरजेचं आहे. म्हणूनच आज या ठिकाणी मानगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बाहेरगावून आलेल्या लोकांची लाईन लागलेली आहे. बघत आहात आपण या ठिकाणी डॉक्टर अरविंद पठाणे सर या सर्व रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य सल्ला देण्याचे काम करत आहेत. त्याचबरोबर संशयित रुग्ण वाटल्यास त्या रोग्याला गडलिंग येथील 100 कॉट हॉस्पिटलमध्ये नेण्याची इमर्जन्सी सोय अँब्युलन्स येथे केलेली आहे. सर, आतापर्यंत आपण या ठिकाणी यात गेल्या 2-4 दिवसांमध्ये या कोरोना प्रादुर्भावाच्या याच्यानुसार आतापर्यंत बाहेरगावी येऊन आलेले पेशंट आपण किती तपासलात? साधारण 7-8 पेशंट झाले असतील या 2-3 दिवसांमध्ये. या 2-3 दिवसांमध्ये फ्लो जास्त वाढलेला आहे, लोक घाबरलेले आहेत. तो घाबरायचं काही कारण नाही, बरेचसे सिम्प्टोमॅटिक आहे. सर, मग लोकांनी ह्याविषयी काय केलं पाहिजे? आपण काय सांगू शकाल लोकांना की याविषयी स्वच्छता किंवा याच्यावर काय सांगू शकाल? बेसिकली वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता आणि आयसोलेशन, घरातून बाहेर कुठेही नेहमी बोलू देते. आणि हे जे चेन आहे, लाईफ सायकल ऑफ चेन ऑफ व्हायरस, हे ब्रेक करण्याचा प्रयत्न करावा लागतो, तरच आपण या व्हायरसला कंट्रोल करू शकतो. आता या ठिकाणी सर आपले किती कर्मचारी कार्यरत आहेत? आता आमच्याकडे मुख्यालयाचे 10 कर्मचारी आहेत, उपकेंद्र स्तरावरती राहिलेले 15 किंवा 25 कर्मचारी आमच्या टोटल फील्डमध्ये कार्यरत. त्याचबरोबर आशा स्वयंसेविका ह्या देखील कार्यालयात, त्यांना दैनंदिन सर्वेलन्स चालू आहे त्यांचा, की जे कोणी असे संशयित वाटतील किंवा लक्षणं काही आढळली त्यांच्यात त्यांना पीएससीला पाठवून द्यायच्या सूचना दिलेल्या आहेत.